आज आपण मस्त कुरकुरीत असा हा डोसा रेसिपी पाहणार आहे। तर झटपट तयार होणारी आणि खूपच कमी साहित्यात तयार होणारी डोसा रेसिपी, तर करूया आपण याची सुरुवातच। सुरुवातीला काचेचा बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये आपण आता अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे। तर आता या ठिकाणी कुठल्याही एका वाटीचा वापर करायचा आहे। नंतर आपण यामध्ये सुरुवातीला एक वाटी भरून पाणी घालून घ्यायचं आहे। ज्या वाटीनी तुम्ही पीठ घेचाल त्याच वाटीने एक वाटी भरून सुरुवातीला पाणी घालून घ्यायचं आहे। नंतर पीठ आणि पाणी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने। सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या त्यामधल्या। पीठ छान मिक्स झाल्यानंतर आपण एक एक करून सर्व साहित्य घालणार आहे। तर सुरुवातीला आपण 2 चमचे कढीपत्त्याची पानं बारीक कट करून घालून घेतलेली आहे। 2 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या त्याही घालून घेतल्या। नंतर आपण यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा पण घातलेला आहे। नंतर गाजर किसून घेतलेले तेही घालून घेतलेले। नंतर 1 ते 1.5 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। 1 चमचा भरून आलं घालून घ्यायचे। नंतर आपण यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि 1 चमचा भरून तीळ घालून घ्यायचे। तिळामुळं डोशाची चव छान लागते। एकदा या डोशाच्या बॅटरमध्ये तुम्ही नक्की तीळ घालून पहा आणि छान हे पीठ चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ पूर्ण विरघळेपर्यंत पीठ हलवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि नंतर आपण ज्या वाटीनी अर्धी वाटी पीठ घेतलं होतं त्याच वाटीनी परत 1 वाटी भरून पाणी घालून घेतलं आहे। टोटल 2 वाट्या पाणी या पिठासाठी लागलेले। तर कुठल्या प्रकारचा तांदळाचं पीठ घेत आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण वापरायचं आहे। नंतर 10 मिनिट पीठ झाकून छान ठेवलेले। 10 मिनटानंतर हे पीठ उघडून या पद्धतीने छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने किंवा एखाद्या वाटीच्या साहाय्याने हलवून घेतलेले। गॅसवर डोसा पॅन ठेवलेला आहे। डोसा पॅनला 1 चमचा भरून तेल लावून घेतलेले आणि वाटीच्या साहाय्याने किंवा मेजरमेंट कपाच्या साहाय्याने हे पीठ या पद्धतीने तव्यावर घालून घ्यायचे। तर छान असा कुरकुरीत डोसा होण्यासाठी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। थोडा नेहमीच्या डोशापेक्षा या डोशाला थोडासा वेळ जास्त लागतो कारण कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा डोसा मीडियम गॅसवरच शेकून घ्यायचा आहे। तर पाहू शकताय तुम्ही खूप छान पातळ आणि जाळीदार असे डोसे तयार होतात आणि चवीला पण खूप छान अशी ही रेसिपी आहे। तर हा पहिला डोसा तयार करून झालेला आहे। पाहू शकताय कलर पण खूप छान येतो आणि चवीला पण खूपच छान अशी ही रेसिपी आहे। इन्स्टंट रेसिपी आहे। आणि आता तुम्हाला याच पद्धतीने दुसरा डोसा पण घालून दाखवते। थोडंसं जास्त वेळ गॅसवर डोसा ठेवला म्हणजे कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो। आणि आता हाही डोसा तयार झालेला आहे। तर हा आपण खोबऱ्याच्या चटणीसोबत सॉससोबत कशासोबतही छान लागतो। मुलांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। तर तुम्ही पाहू शकताय खूप कुरकुरीत असे हे डोसे तयार होत आहेत आणि खूपच पातळ पण हे डोसे तयार होत आहेत। तर या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।